रक्तदाब मधुमेह दंतविकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नातेवाईकांनी रुग्णांना डॉक्टरांऐवजी गुहाबाबजींकडे घेऊन जाऊ नये असे आवाहन महाड पुलरपूर मानगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशील गोंगावले यांनी या शिबिराप्रसंगी केले. पोलादपूर तालुक्यात विंचूदंश, सर्पदोष आणि अन्य आजारांबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाला बुवाबाजीकडे नेऊन वेळ घालवण्यापेक्षा थेट डॉक्टरांकडे वैद्यकीय उपचाराला आणल्यास रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल असे आवाहन महाड पोलादपूर मानगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेज गोंगावले यांनी केले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानसिक आरोग्य, रक्तदाब, दंतविकार, मधुमेह तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सगळे पुण्याचं काम करणारी मंडळी आहात. आता तुम्ही ठरवायचं आहे की किती पुण्य करायचं आणि किती काय करायचं ते. कारण ते येतात त्या अपेक्षेने आशेने येत असतात आणि त्याला त्याची व्यवस्थता करणं हे तुमचं तुमच्या स्टाफचं कर्तव्य आहे. त्यासाठी तुम्ही हॉस्पिटल रिनोव्हेशनचं जे काय काम मागितलेलं आहे ते आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया. त्यानंतर कॉटेज जे काय तुमचे रूम्स आहेत इथल्या त्यांची दुरुस्ती आणि जे काय आहे ती व्यवस्था करून, कारण तुम्हाला इथं राहिला तर जवळ लवकरच पेशंटला भेटता येतं हे आम्हाला कल्पना आहे. चंद्रकांत, रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हा मंडळींना ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे काही सोयी सुविधा आहेत औषधाची कमतरता. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये अशा प्रकारचे पहिलेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून भविष्यात अशी असंख्य आरोग्य शिबिरे आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर आमदार गोकावले यांच्यासोबत पोलादपूर पंचायत समिती सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष व सदस्य चंद्रकांत कळंबे, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, पोलादपूर उपनगराध्यक्ष उमेश पवार, तालुका प्रमुख निलेश अहिरे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर भाग्यरेखा पाटील, जिल्हा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सिंग, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुलाबराव सोनावणे, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंके, रोटरी क्लब महाडचे पराक, महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, महाड.